विकास काहीतरी विशाल काहीतरी वेगळाच प्लॅन करतोय, तो कधीही आपल्या लोकांच्या डोक्यावर मानेवर पाय ठेवू शकतो. विशालची ही सौंदर्य नेमकी कोण आहे असा प्रश्न आजपर्यंत अनेकांना पडला, पण आता त्याचं उत्तर मिळालं. छोट्या पडद्यावरील बिग बॉस मराठी सीझन 3 विजेता विशाल निकम हा होता. त्याला बिग बॉसची ट्रॉफी आणि 20 लाख रुपये बक्षिसाची रक्कम मिळाली. बिग बॉस मराठीचं तिसरं पर्व सुरू असताना अनेकदा विशालनं सौंदर्याचा उल्लेख केला होता, त्यामुळे विशालची ही सौंदर्य नेमकी कोण असा प्रश्न अनेकांना पडला होता. आणि होती म्हणून आम्ही एकमेकांना वेळ दिला की ते घेऊ टाइम, मी पण वेळ घेतो, तिलाही वेळ दिला, थोडा गॅप, थोडं रिलॅक्स. खरंच आहेत गोष्टी तिथे. मात्र विशालच्या चाहत्यांसाठी आता एक वाईट बातमी आहे. नुकतंच एका मुलाखती दरम्यान विशालने सौंदर्याशी ब्रेकअप झाल्याचं सांगितलं. आणि त्या गोष्टी सॉर्टेड होईना झाल्यात. खरं तर मी प्रयत्न केले, तर आम्ही दोघांनी प्रयत्न केले, पण नाही होते. तर आता आम्ही ब्रेक घेतलाय. खरं तर काही दिवसांपूर्वी विशालनं सौंदर्याबद्दल एक पोस्ट शेअर केली होती. चाहत्यांना कळकळीची विनंती केली होती की ती एक सामान्य मुलगी असून तिचा अभिनय दृष्टीशी काही एक संबंध नाहीये, मला थोडा वेळ द्या असं त्याने या पोस्ट मध्ये लिहिलं होतं. त्यानंतर नुकतंच त्याने एका मुलाखतीत सौंदर्याशी ब्रेकअप झाल्याचं सांगितलं. मी बिग बॉसच्या घरात ज्या सौंदर्याचा उल्लेख केला होता, आता मात्र माझा तिच्याशी काही एक संबंध नाहीये, आमचं दोघांचं नातं फार काळ काही टिकू शकलं नाही असं विशाल म्हणाला. विशाल पुढे म्हणतोय, सौंदर्याशी ब्रेकअप झाल्याबद्दल भाष्य केलं, त्यावर तो म्हणाला, सौंदर्याशी माझं ब्रेकअप झालंय, सौंदर्याशी असलेल्या रिलेशनशिपवरून मी खोटं बोलतो असं आता अनेकांना वाटतंय, पण हे अगदी खरं आहे. सौंदर्य माझी गर्लफ्रेंड होती, पण आता मात्र मी सिंगल आहे. आणि बहुतेक लवकरच तो आता मिंगल व्हायच्या देखील तयारीत आहे. अशाच आणखी नवनवीन अपडेटसाठी मराठी कलाविश्वातील ॲक्टर ॲक्ट्रेस यांचे लेटेस्ट अपडेट पाहण्यासाठी फॉलो करा आमचं इन्स्टा आणि फेसबुक पेज मराठी व्हायरल स्टार्स. कसा वाटला तुम्हाला आमचा हा व्हिडिओ? आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनचं ते बटन दाबायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला आमच्या पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत राहील. मराठी चित्रपट, नाटक, TV, OTT अशा मनोरंजन क्षेत्रातल्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा मराठी व्हायरल स्टार्स.